लोकशाही विरोधी केंद्रातील भाजप सरकार विरोधात प्रदेश काँग्रेस कमिटीने भारत बचाओ संविधान बचाओ फ्लॅग मार्चचं आयोजन केलं. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक पुतळ्यापर्यंत फ्लॅग मार्च काढण्यात आला. यात लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. याचं नेतृत्व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं असून या मार्चमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत काँग्रेसची स्थापना झाली असून काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात धर्मभेद, वंशभेद, प्रांतभेद इत्यादी भेदांवर मात करणारी अखिल भारतीय एक राष्ट्रीयता निर्माण करणं हे सूत्र ठरवण्यात आलं. यात सूत्रावर काम करत काँग्रेसनं स्वातंत्र्य चळवळ उभी केली. लोकमान्य टिळक राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाचं संविधान तयार झालं. या संविधानानुसार आपला देश चालतोय, पण केंद्रातील भाजप सरकारच्या लोकशाही विरोधी आणि संविधान विरोधी कार्यपद्धतीनं देशात धार्मिक आणि सामाजिक फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप सध्या काँग्रेसकडून करण्यात येतोय. देशाची लोकशाही, संविधान, व्यक्ती स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव यावर केंद्र सरकारनं आघात केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या मार्च मध्ये काँग्रेसनं आयोजित केलेल्या या फ्लॅग मार्च मध्ये अनेक आरोप करण्यात आले. आता याला केंद्र सरकार उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल. नागरिक है उन सबका रक्षण करने का काम हम सबका है. इसीलिए तो संविधान का प्रियम्बल हमने पढ़ा. संविधान में लिखा है, लेकिन आप भेदभाव कर रहे हैं. कई के लिए वोटों के लिए हमको बोलते हैं, माइनॉरिटीज के वोट के लिए कांग्रेस ऐसी करती है. हम कभी ऐसा नहीं किए. माइनॉरिटी मेजॉरिटी इसका भेदभाव कांग्रेस नहीं किया. कांग्रेस हमेशा सबको साथ लेके चलने का काम किया है. आप तोड़ने की बात करते हो, हम जोड़ने की बात करते हैं. यहां तक मैं आपको कहता हूं कि इस देश में अराजकता जो फैला रहे हैं वो बीजेपी है. सर्वांनी एकत्र येऊन आज केंद्र शासनाने जो बेकायदेशीर कायदा ज्याला म्हणू आपण, हा कायदा बेकायदेशीर आहे, घटनेच्या विरोधामध्ये आहे. जी घटना देशाला अबाधित ठेवणारी, देशाची एकता एकोपा संघटित ठेवणारी अशी देशाची घटना जी बाबासाहेबांनी लिहिली होती, त्या घटनेला छेद देण्याचं काम या नवीन सिटिझन्स अमेंडमेंट ॲक्टच्या माध्यमातून आता सुरू झालेला आहे. आणि म्हणून हा कायदा असो, NPR असो, NRC असो, या सगळ्या कायद्याच्या माध्यमातून देशामध्ये नवीन प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केलेला आहे. आणि म्हणून देशामध्ये भाजपचा आणि RSSचा कॅन्सर जो आता वाढत चाललेला आहे तो थांबवणं, वैचारिक लढा पुकारून देशाला आज या सगळ्या प्रवृत्तीकडून मुक्त करणं आणि काँग्रेसची ताकद या सगळ्या राज सामाजिक सलोखा एकोपा निर्माण करण्याचं काम हे ज्यावेळेस झालं होतं त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आज करणे नितांत गरज आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून आजच्या स्थापने दिवशी आपण सर्वांनी एकत्र येऊया, निर्धार करूया आणि देशामध्ये एक सलोख्याचं वातावरण निर्माण करून देशाची आणि महाराष्ट्राची प्रगती साध्य करूया असं आव्हान मी समस्त माझ्या सहकारी मित्रांना आणि देशात तमाम नागरिकांना या माध्यमातून करेन.